गेटची संपूर्ण व्हिडिओ करतोय. आसूद गावामधील आसूद गावाच्या बाहेरील दापोली शहरामधील किंवा दापोलीच्या बाहेर जर कोणाला असं डेकोरेशन करायचं असेल तर आपण नक्की सुधीर दादा जगदाळेजवळ तुम्ही संपर्क करू शकता. त्याच्याशी आपण थोड्या वेळात बोलणार आहोत. छान प्रकारे त्याने डेकोरेशन केलेलं आहे, लग्नाचं डेकोरेशन, त्याच्यानंतरला बारशाचं डेकोरेशन, खूप डेकोरेशन तो अनेक प्रकारचे डेकोरेशन करतो. नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा नानो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आहे आमच्या माझ्या लग्नाच्या गेटच्या समोरच उभा आहे आणि हा जो गेटचा डेकोरेशन आहे हा सुधीर जगदाळे दादाने केलेला आहे. तर त्याच्याशीसुद्धा आपल्याला बोलायचं आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, गेटचा संपूर्ण व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ पाहत असताना लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला गेटची सैर करूया. आणि माझा वरती लोगो बघताय, तर मित्रांनो हा गेट सजवलेला आहे सुधीर जगदाळे या दादाने आणि मंडप डेकोरेटर्स आणि बाकी सगळ्या ज्या डेकोरेटिव्हच्या संबंधित ज्या गोष्टी असतात डेकोरेशनच्या संबंधित त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडचा दादा हँडल करतो आणि डेकोरेशन करतो छान प्रकारे. बघू शकता आता मी तुम्हाला इथला डेकोरेशनचा व्ह्यू दाखवतो. त्याने हा डेकोरेशन सजवला आहे, बघा हा परिसर आहे एकदम खुल्लम खुल्ला, म्हणजे वरपासून अगदी खालपर्यंत नजर टाकलीत तरी एकदम अंधार दिसेल आणि या अंधारामध्ये तुम्हाला हा प्रकाशमय वातावरण आणि हा गेट कशाप्रकारे सजवला आहे तो तुम्ही बघू शकता. दाखवतो तुम्हाला. हा व्हिडिओ आहे माझ्या लग्नासाठीचाच आणि माझ्या लग्नासाठीचीच एवढी सजावट दादाने केली होती आणि एवढा सुंदर गेट त्याने बनवला आहे आणि रात्रीच्या अंधारामध्ये तो छान प्रकारे उठून दिसतोय. चला तर आपण त्या गेटची सैर करूया. कोकणचा नानू यूट्यूब चॅनलचा इथे लोगो पण लावला आहे. आता छान प्रकारे त्याला LED लावून आणि यूट्यूब चॅनल आहे असं आपण तिथे लिहिलेलं आहे आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत कोकणचा नानू यूट्यूब चॅनलतर्फे. चला गेटची सैर करतोय आपण. व्ह्यू बघू शकता तुम्ही, सुंदर अशा लाइटिंग्स केलेल्या आहेत, कलरफुल लाइटिंग्स आहेत बघू शकता. आपल्याला पुढे जायचंच आहे पण ही सुरुवात आहे, अजून लांबपर्यंत आपल्याला जायचं आहे. त्याने मेन जिथे दार धरतात तिथपर्यंत त्याने व्यवस्थित डेकोरेशन केलेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला डेकोरेशन पाहिजे असेल तर मी दादाचा नंबर आणि त्याच्याबद्दलच्या डेकोरेशनबद्दल माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि त्याच्याशी पण आपण नंतर बोलायचं आहे. करत असताना आपल्याला एक रात्रीच्या प्रकाशमय वातावरणामध्ये एक रंगीबेरंगी लाइटिंगचं वातावरण पाहायला मिळत आहे. इथे लिहिलेलं आहे शुभविवाह ऋषिकेश आणि मनाली. आमच्या लग्नाचं डेकोरेशन केलं होतं आणि मला लग्नामध्ये ही व्हिडिओ करता आली नाही, त्याच्यामुळे आता मी गेटची संपूर्ण व्हिडिओ करतोय. आसूद गावामधील आसूद गावाच्या बाहेरील दापोली शहरामधील किंवा दापोलीच्या बाहेर जर कोणाला असं डेकोरेशन करायचं असेल तर आपण नक्की सुधीर दादा जगदाळेजवळ तुम्ही संपर्क करू शकता. त्याच्याशी आपण थोड्या वेळात बोलणार आहोत. छान प्रकारे त्याने डेकोरेशन केलेलं आहे, लग्नाचं डेकोरेशन, त्याच्यानंतरला बारशाचं डेकोरेशन, खूप डेकोरेशन तो अनेक प्रकारचे डेकोरेशन करतो. ही जी लाइटिंग आहे ही त्याने स्वतः बनवलेली आहे. त्या लाइटिंगसुद्धाबद्दल आपण पहिलं जाणून घेऊ, कारण ही लाइटिंग बनवण्यामागे त्याची खूप सारी मेहनत आहे. हा जो व्ह्यू आहे ना मित्रांनो, हा व्ह्यू तुम्ही जेव्हा रोडवरून बघाल, आता साधारण तुम्हाला रोड दाखवायचा असेल तर आता अंधार आहे पण तो मी दिवसाचा तुम्हाला व्ह्यू दाखवेन, पण हा नाईट व्ह्यू घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. रोड खूप लांब आहे इथून आणि तिथून सुद्धा एवढा नजारा बघायची जी मजा येते ना, खूप सुंदर वाटतं वरतून बघितल्यावरती. हा जो व्ह्यू कॅच करतोय मी कॅमेऱ्यामध्ये, तर आता तिथे
एंट्री गेट आहे नवर देवाच्या, तिथे आतमध्ये एंट्री करतात तिथे, तर बघू शकता। आता दादाजवळ बोलूया आपण। ही व्हिडिओ बनवत असताना आपल्याला आज सगळेजण सपोर्ट करतात। भाऊ दादा आहे, दादा आहे, पप्पा आहेत, अनिकेत आहे, माझा दादा आहे, आणि आता सुधीर दादाशी आपण थोडासे बोलणार आहोत। कारण ही लाइटिंग करत असताना त्याला खूप मेहनत लागले, मंडप उभारत असताना ही मेहनत लागले खूप सारी। तर ह्या लाइटिंगबद्दल पहिले जाणून घेऊ, कारण ह्या लाइटीने खूप सारं जे प्रकाश अंधार असतो त्याच्यामध्ये खुलून वातावरण निर्माण केलेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि हे लाइटिंगचा व्ह्यू ज्याने ज्या दादाने बनवला एवढी मेहनतीने सगळं उभारलं एवढं सुंदर डेकोरेशन, तर त्या दादाजवळ बोलूया। हा बघा दादा तो। नमस्कार, माझं नाव सुधीर जगदाळे। नमस्कार दादा, तर तुम्ही एवढं छान डेकोरेशन बनवलं माझ्या लग्नासाठी, मला आवडलेलं आहे। तर या डेकोरेशनबद्दल तुमची थोडीशी माहिती सांगा, तुमचं इथलं कुठच्या कुठच्या एरियामध्ये तुम्ही काम करता इथे, ते त्याच्याबद्दल जरा सांगा। एरिया म्हणजे आसूद परिसर, म्हणजे या परिसरामध्ये सगळंचं म्हणजे थोडक्यात म्हणायला लागलं की शुभ मंडप म्हणजे या मंदिर असू दे किंवा आणखी इतर काही असू दे, असे कार्यक्रम सगळे म्हणजे असे पार पाडण्यात येतात, म्हणजे असे योग्य दरात हळूहळू याच्यामध्ये करून देतो आपण। ओके, आणि ही जी लाइटिंग आता जे केली आहे ती लाइटिंग म्हणजे ही जी तुम्ही जी आता लाइटिंग केलेली आहे, जी जो तिकडून आपण व्ह्यू घेतला, ह्या ज्या छोट्या छोट्या लाईट आजूबाजूने बाजूबाजूला दोन्ही साईडला ज्या तुम्ही लावल्यात ते रंगीबेरंगी लाईट, त्या करण्यामागे तुम्हाला किती दिवस गेले? ते करायला मला काही दिवस बरेच गेले, असे म्हणजे बरेच दिवस गेले। त्या स्वतः मी इथे आणून तयार स्वतः हँडल केले। ह्या लाईट दुसऱ्या बाजारात मिळू नाही शकत, अशा प्रकारच्या मिळतील, पण ही जी लाइटिंग केली आहे तुम्ही, जो व्ही आकाराचा जो सेप आहे तो स्वतः मी तयार केलेला आहे। हा ही जे तुम्ही व्ह्यू पाहताय, म्हणजे आता जो आपण येताना गेटवरून पाहिला, हा दादाने स्वतः बनवलेला आहे, आणि मंडपचं डेकोरेशन सुद्धा छान प्रकारे केलेलं आहे। दादा, अजून तुमच्या मंडप डेकोरेशन बद्दल म्हणजे काय सांगा, तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे याबद्दल, किती दिवस करताय तुम्ही? म्हणजे हे आता एक दोन तीन वर्ष झाली असतील, आता एक कंटिन्युअस म्हणजे आता एक दोन तीन वर्ष मला व्हायला आलेले आहेत। मी बघतोय, तर म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी सुद्धा तुम्ही छोट्या छोट्या पार्टीज मध्ये तुम्ही पहिले दादा इतर लोकांसोबत सुद्धा तुम्ही असायचात, म्हणजे तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स आहे, आणि आता ऍक्च्युली करत असताना तुम्हाला तीन ते चार वर्ष झाले। तीन चार वर्ष, त्याच्या आधी मी दुसरीकडे असे म्हणजे बघून बघून थोडं थोडं करायचो, आता मी प्रत्यक्षात स्वतः प्रोफेशनली आता तुम्ही एकदम हँडल करता सगळं। ओके, थँक्यू। आणि अजून आसूद गावामध्ये किंवा आसूद गावाबाहेर म्हणजे दापोली पर्यंत जर कोणाला सुद्धा डेकोरेशनचं जर पाहिजे असेल, तर तुम्हाला योग्य दरामध्ये संपूर्ण डेकोरेशन करून मिळतं छान प्रकारे। दादा डेकोरेशन करतो, साऊंड सिस्टीम सगळ्या गोष्टी आपल्याकडे, सगळ्या गोष्टी त्याच्या पद्धतीने तो बनवतो, आणि हीच मोठी कला आहे, आणि ह्या कलेला दादा दाद नाही कोण देऊ शकत। सॅल्यूट आहे तुमच्या कलेला। थँक्यू, तुम्ही आपल्या लग्नासाठी एवढं छान प्रकारे डेकोरेशन केलं। तर मित्रांनो, तुम्हाला चांगल्या प्रकारचं जर डेकोरेशन आसूद किंवा आसूद गावाबाहेर दापोली तालुक्यामध्ये जर कुठेही पाहिजे असेल, तर सुधीर दादाजवळ कॉन्टॅक्ट करा। दादा, तुमचा नंबर सांगा। 94-05-22-46-14। ओके, हा दादांचा नंबर आहे, पुन्हा एकदा सांगा। 94-05-22-46-14। ओके, तर मित्रांनो, हा नंबर तुम्ही नोट करून घ्या, आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो, आणि जास्तीत जास्त लोकांनी दापोली किंवा आसूद गावातील सर्व लोकांनी दादाला कॉन्टॅक्ट करा, आणि योग्य दरामध्ये ऑर्डर करा डेकोरेशनच्या। तर मित्रांनो, मिळायच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। सगळे मित्रमंडळी आहेत, दादा आहे, माझा दादा आहे, सुधीर दादा आहे, अनिकेत आहे, सगळ्यांनी छान प्रकारे सपोर्ट केलात, धन्यवाद।